हॅलो फ्रेंड्स, तर मी रुपाली, तुमचं रुपाली बोराडे रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे माझ्या मुलाचा बड्डे, म्हणजे सयांचा बड्डे. तर त्याला आज 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याचा 14 बड्डे आहे हा. तर मी त्याच्या बड्डेसाठी कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे, त्याचबरोबर त्याच्या बड्डेचा केक देखील मीच बनवलेला आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, मी कशा पद्धतीने केक आणि डेकोरेशन केलेलं आहे ते. चला तर मग आपण अगोदर डेकोरेशन कशा पद्धतीने केलेलं आहे ते पाहूयात. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, मी सयांच्या बड्डेचं डेकोरेशन आहे ते अशा पद्धतीने केलंय. तर पाठीमागे आहेत ते हॅपी बर्थडेचं बलून अल्फाबेट्स लावलेले आहेत, त्याचबरोबर कलरफुल असे बलून देखील लावलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी छोटंसंच परंतु मस्त असं डेकोरेशन केलंय. तर इकडे आहेत ते सयांचे मित्र कंपनी आलेले आहेत, तो आज खूपच एक्सायटेड देखील आहे कारण त्याचा बड्डे आहे, त्यामुळे तो खूपच खुश दिसतोय. तर तुम्हाला माझं हे डेकोरेशन कसं वाटलं हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सयांचा 4th बड्डे आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीचा चॉकलेट फ्लेवरचा केक हा बनवलेला आहे. तर हा केक देखील तुम्हाला माझा कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर इकडे सर्व लहान मुलांना सयांशी टोप्या देखील दिलेल्या आहेत, आणि इथे बड्डे बॉयची टोपी तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही सयांचा लुक देखील पाहू शकता, हा ड्रेस आहे तो आम्ही बड्डेसाठी त्याला घेतलेला आहे. तर तो आज पहिल्यांदाच एवढा शांत बसलेला आहे. यानंतर आता आम्ही औक्षण करून घेणार आहोत. मी तुम्हाला बड्डेला सयांच्या कोण आलेले आहेत ते थोडीशी ओळख देखील करून देते. तर इथे या माझ्या शेजारी आहेत, ते आमच्या शेजारच्या ताई आहेत. त्यानंतर इकडे पाहू शकता बच्च कंपनी, हे सयांचे मित्र आहेत. सर्वजण बड्डेला आलेले पाहून श्रेयांश हा खूपच मस्ती करतोय आज. तर या देखील आमच्या शेजारच्या ताई आहे, त्यांचा स्वभाव आहे तो खूप म्हणजे खूपच मस्त असा आहे. तर या ताईंची ओळख मी अगोदरच करून दिलेली आहे. आमच्याकडे अशा पद्धतीने औक्षण हे केलं जातं, तुमच्याकडे कशा पद्धतीने औक्षण हे करतात ते देखील तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. इकडे बघ, इकडे बघ, छान ए यार, इकडे बघला का, अरला का लाडाची आजी गेला का, इकडे बघला का, तरी एक आजी मिसिंग आहे, शेजारची आजी मिसिंग आहे. बर, तुझी थांबून करू देतो. आमच्या शेजारच्या मावशी आहेत, आजी आहेत का, आजी आजी करत असतो. कॅडबरी
तर ही आहे ही सयांची दीदी आहे, हिचं नाव आहे संजीवनी. त्याचबरोबर रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे ते देखील सयांची दीदीच आहे, तिचं नाव आहे नंदिनी. श्रेयांश इकडे बघ बेटा. ए श्रेयांश इकडे बघ इकडे बघ. अरे दीदीला पण इकडे बघू दे, तू पण इकडे बघ. अरे इकडे तर बघ की, अरे सगळे अंगठा घालून बसलाय तू. इकडे बघ सुन, चल इकडे बघ. कसला बघते दीदीला ना, इकडे बघ. काय फोटो काढायचा नाही का दीदीचा? हा ए श्रेयांश दीदीचा तुझा फोटो काढायचा आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा हा तिथे थांब. हा हा ठीक आहे. आता केक कापू, चाकून मग मिळवा. ती उडतो. माऊनी ती लावलं, ती बिहाला लगे त्याला वाटलं दिवाळीत झालत तस ना. अरे थोडस सोनू आंटी बोलणार नाही, मग तुझ्या दुसऱ्या अगे त्याला गाडी कशी फोडायची ती आधी पडले. हा आता लुंगड काकानी, लुंगड काकानी गाडी आणली म्हणल्यानंतर. इथं जे हे बड्डेचं जे जेवण बनवलेलं आहे ते नाश्ता जो आहे तो रुपानीच बनवलेला आहे. गुलाबजाम आहे, नंतर समोसे आहेत आणि शेव आहे, त्याच्याचबरोबर केक आणि चॉकलेट आहेत. केक हा घरीच बनवल्यामुळे खूपच टेस्टी आणि चांगलेलं झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या मुलाला बड्डेच्या शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.